ठाणे तालुक्यातील ग्रामपंचायत इलेक्शन अत्यंत चुरशीने, उमेदवारांचे राजकीय भवितव्य पेटीमध्ये बंद। दुसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणूक रविवार दिनांक 27 डिसेंबरला मोठे चुरशीने होताना दिसून आले। प्रत्येक गावात मतदान केंद्रात नागरिकांची मोठी गर्दी दिसून आली। पडलीहाळ, लखनापूर, जत्राट, अक्कोळ, ममदापूर या गावातील मतदान केंद्रावर मतदारांची मोठी गर्दी दिसून आली। प्रशासनाकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रावर आशा कार्यकर्त्यांनी मास्क, सॅनिटायझर व टेम्परेचर मशीन सह सोशल डिस्टन्स ठेवण्यात आलेले होते। मतदान केंद्रात वयोवृद्ध नागरिकांना ने आण करण्यासाठी व्हील चेअर्सची व्यवस्था करण्यात आली होती। आपला उमेदवार विजयी करण्यासाठी व जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी नोकरी व्यवसायासाठी परगावी गेलेल्या उमेदवारांना आणण्यासाठी कार्यकर्ते सकाळपासून मग्न होते। कोणत्याही गावात अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। किरकोळ वादावादी वगळता सर्व गावातील मतदान शांततेने झाले। आज अनेक उमेदवारांचे राजकीय भवितव्य पेटीत बंद झाले असून 30 डिसेंबरला चित्र स्पष्ट होणार। काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षातील विविध नेते मंडळी गावात सभा रॅली घेऊन विविध कामे मार्गी लावण्याची आश्वासने दिलेली आहेत। सर्वच गावांमध्ये अत्यंत चुरशीने मतदान झाले असून सध्या ग्रामपंचायतीवर भाजप की काँग्रेस बाजी मारणार याची चर्चा कार्यकर्त्यांच्या मध्ये होताना दिसून येत आहे। पण हे चित्र स्पष्ट होण्यासाठी 30 डिसेंबरपर्यंत वाट बघावी लागणार आहे।